सध्या पावसाळा सुरू असून या काळात शेतकऱ्यांनी जनावरांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, कारण या काळात पाणी तसंच अस्वच्छतेमुळे जनावरांना अनेक आजार होण्याची शक्यता असते। विशेष म्हणजे पावसाळ्यात गोठा व्यवस्थापनाबरोबरच आहार व्यवस्थापनही तितकंच गरजेचं असतं। पावसाळ्यात जनावरांची नेमकी कोणती काळजी घेणं आवश्यक आहे याचा वेध घेणारा हा एक रिपोर्ट। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या काळात जनावरांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते, कारण या कालावधीत जनावरांना विविध रोगांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जनावरांना पावसाच्या पाण्यापासून दूर ठेवण्याची गरज असून पावसाळ्यापूर्वीच गोठ्याची दुरुस्ती करून घेणं आवश्यक असतं। पावसाचं पाणी गोठ्यात येणार नाही यासाठी गोठ्याचं छत दुरुस्त करून घ्यावं। गोठा कोरडा राहील याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी। दिवसातून किमान 2 वेळा तरी गोठा स्वच्छ करावा। जनावरांचं मलमूत्र गोठ्यात साचणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं मत पशुतज्ञांनी व्यक्त केलंय। गोठा व्यवस्थापनामध्ये आपल्याला गोठ्यामध्ये विविध कृमींचा प्रादुर्भाव झालेला असेल तर आपल्याला याच्यासाठी वेगवेगळी कीटनाशक उपलब्ध आहेत, तर आपण पशुवैद्यकाच्या माध्यमातून किंवा त्यांना विचारून आपण गोठ्यामध्ये याचा स्प्रे घेऊ शकतो, जेणेकरून तिथे गोठ्यामध्ये जे कृमी वगैरे असतील त्यांचा नायनाट आपण याचा स्प्रे घेऊन करू शकतो। गोठ्यात शेण आणि मलमूत्र साचून राहिलं तर जनावरांना खुराचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। विशेषतः पावसाळ्यात जनावरांना परजीवी कृमीचा त्रास संभवतो। या पार्श्वभूमीवर गोठा कोरडा ठेवण्यासोबतच गोठ्याच्या आजूबाजूला काटेरी झुडपं आणि गवताची वाढ होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्यकता असते। गोठ्याच्या आजूबाजूला आपल्याला काटेरी झाडे झुडपे किंवा गवत आपल्याला उगवलेलं दिसेल तर आपल्याला हे पूर्ण कापून घेऊन याचा नायनाट करणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ आपण जाळून टाकलं याला व्यवस्थितपणे तर इतर जे काही घाण किंवा गोठ्याजवळ होणार आहे तर त्याच्यापासून आपल्या पशुधनाला जो प्रॉब्लेम होणार आहे तर ते आपण पशुधनाला त्याच्यापासून वाचवू शकतो। पावसाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्यातून सर्वाधिक आजार संभवतात, त्यामुळे या काळात जनावरांना साचलेलं डबकं किंवा नदी नाल्यातल्या पाण्यापासून दूर ठेवावं। पावसाळ्यात जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्याचा सल्ला पशुतज्ञांनी दिला आहे। पावसाळ्यामध्ये विविध कारणामुळे काही पशुधनावर आजार येऊन आजारी पडतील तर अशा पशुधनाला आपल्याला गोठ्यातनं वेगळ्या जागी ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून या आजाराचा प्रादुर्भाव इतर पशुधनावर होणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घेणं गरजेचं आहे। पावसाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचं व्यवस्थापन महत्त्वाचं ठरतं। या काळात सर्वत्र मोठ्या प्रमाणात गवत वाढतं, यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांना केवळ हिरवा चारा न देता त्यासोबत वाळलेला चाराही देणं आवश्यक असतं। पावसाळ्यात जनावरांना जंतांचा त्रास होतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं जनावरांना जंतनाशक द्यावं। पशुधनामध्ये आपण पाहतो गायी असतील, म्हशी असतील किंवा बकऱ्या असतील, तर यामध्ये विविध कृमींचा प्रादुर्भाव या पशुधनाच्या पोटामध्ये आपल्याला पाहायला भेटतो, तर यासाठी या सर्वांना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने वर्षातनं 2 वेळा आपल्याला जंतनाशक पाजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून या पशुधनाच्या पोटातील जे आंतरकृमी आहेत यांचा नायनाट होईल आणि आपल्या पशुधनाचं उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला मदत होईल। पावसाळ्यात पशुधनाला विविध साथीचे आजार होण्याची शक्यता असते, मात्र या काही गोष्टींची काळजी घेतल्यास जनावरांचं आरोग्य उत्तम राहतं आणि त्यांच्या आरोग्यावर होणारा खर्च कमी होतो। प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।